मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नंबर ऑफ द ओवल्स इन द स्ट्रिंग हा जावास्क्रिप्टचा एक प्रोग्राम आहे तुमच्या 12वीच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सायन्स या विषयामध्ये SOP म्हणजेच 12वीचा तुम्हाला HSC बोर्डाचे प्रॅक्टिकल्स काय करावे लागतात, रन करून दाखवावे लागतात. तर त्यामध्ये एक प्रोग्राम आहे नंबर ऑफ द ओवल्स इन द स्ट्रिंग. फाइंड आउट द नंबर ऑफ द ओवल्स इन द स्ट्रिंग, गिवन स्ट्रिंग. जर आपण एखादी स्ट्रिंग घेतली तर त्या स्ट्रिंगमध्ये किती नंबर ऑफ ओवेल्स आहेत, तर ते ओवेल्स फाइंड आउट करण्यासाठी एक प्रोग्राम तुम्हाला येतो. 15 मार्काचा हा प्रोग्राम आहे जावास्क्रिप्टचा. तर त्या जावास्क्रिप्टच्या प्रोग्राममध्ये कशाप्रकारे आपण नंबर ऑफ द ओवेल्स कसे फाइंड करायचे आपल्याला त्या स्ट्रिंगमधनं, ते आपण ह्या प्रोग्राममध्ये पाहणार आहोत. तर पहा, यामध्ये नंबर ऑफ ओवेल्स इन द स्ट्रिंग कशाप्रकारे फाइंड करायचे तर हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर पहा, याच्यामध्ये हा प्रोग्राम आपल्याला HTML आणि जावास्क्रिप्टमध्ये लिहायचा आहे. जावास्क्रिप्ट आता ही स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, या स्क्रिप्टिंग लँग्वेजची स्क्रिप्ट आपल्याला याच्यामध्ये लिहावी लागणार. आता पहिल्यांदा आपल्याला HTML ही स्क्रिप्ट लिहायची, म्हणून HTML कोड आपण लिहिलेला आहे. तर HTML पहा, पहिल्यांदा जो कोड लिहिला आहे आपण, तर तो डॉक्युमेंट टाईप. डॉक टाईप म्हणजे काय? तर डॉक टाईप काय करतं आहे की कोणत्या प्रकारची किंवा कोणत्या टाईपचा डॉक्युमेंट तुम्ही HTML वापरताय, तर त्यासाठी डॉक टाईप म्हणून ही टॅग आहे. डॉक टाईप विच डिफाईन्स द विच टाईप ऑफ द डॉक्युमेंट इट इज. आता पहा, हे HTML डॉक्युमेंट आहे म्हणून डॉक टाईपचा HTML लिहिले. त्यानंतर HTML, नंतर हेड, नंतर टायटल. टायटलमध्ये आपण लिहिले नंबर ऑफ ओवेल्स, किंवा इथे ओवेल्स ऐवजी मी इथे ऑफ करतो, नंबर ऑफ ओवेल्स इन स्ट्रिंग, नंबर ऑफ ओवेल्स इन द स्ट्रिंग. त्यानंतर हेड क्लोज बॉडी. त्याच्यानंतर बॉडीमध्ये आपण स्क्रिप्टिंग टाईप लिहिला आहे, स्क्रिप्ट टॅग लिहिले, त्याचं स्क्रिप्ट लिहिणार आहोत आपण, म्हणून स्क्रिप्ट टॅग तिथे काय झाली, चालू झाली. टाईप टेक्स्ट ऑर जावास्क्रिप्ट. देन व्हेरिएबल घेतला आहे आपण, पहा, व्हेअर STR नावाचा जो व्हेरिएबल घेतला आहे आपण त्याच्यामध्ये, STR नावाचा व्हेरिएबल घेतला आहे याच्यामध्ये. तर STR नावाचा व्हेरिएबल काय करतो आहे, तर STR नावाचा व्हेरिएबल हा तुमच्या स्ट्रिंग स्टोअर करण्यासाठी वापरला आहे. STR प्रॉम्प्ट एंटर स्ट्रिंग. आता प्रॉम्प्ट नावाचं हे फंक्शन आहे विंडोजचं, विंडोज ऑब्जेक्टचं फंक्शन आहे प्रॉम्प्ट. ते काय करतं आहे, युजरकडून इनपुट घ्यायचं काम करत आहे. आता युजरकडून इनपुट घेतलं आपण, तर STR ते आपण स्टोअर करणार आहे, STR नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहे. आता काउंट नावाचा एक व्हेरिएबल घेतला आहे की त्याचा इज असाईन टू अ झिरो. काउंट नावाचा एक व्हेरिएबल घेतला आहे, तो झिरोला असाईन केला आहे. कशासाठी काउंट, की नंबर ऑफ ओवेल्स किती आहे त्याच्यामध्ये, तर ते काउंट करण्यासाठी आपण हा व्हेरिएबल घेतला आहे. त्यानंतर आय हा व्हेरिएबल घेतला आहे मी फॉर लूपसाठी. तर ज्यावेळेस आपल्याला फॉर लूप घ्यावं लागेल, किती ओवेल्स आहे त्याच्यामध्ये ते काउंट करण्यासाठी, आय हा व्हेरिएबल फॉर लूपमध्ये घेणार. त्यानंतर व्हेरिएबल L मी घेतला आहे, L असाईन STR डॉट, L असाईन STR डॉट लेंथ. आता ह्या स्ट्रिंग जी आपण घेणार आहोत, त्या स्ट्रिंगची लेंथ जी आहे ती L स्टोअर होणार आहे. L स्टोअर होणार म्हणजे L इज हाऊ मेनी नंबर ऑफ द कॅरेक्टर इन टू दी स्ट्रिंग, L स्टोअर होतील. त्यानंतर document.writeln हा आपण हे घेतला आहे की नंबर ऑफ किती नंबर ऑफ त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत ते प्रिंट करण्यासाठी लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज L, आणि लाईन ब्रेक करणार म्हणजे आता याच्यामध्ये किती नंबर ऑफ कॅरेक्टर आहे ते प्रिंट करणार. त्याच्यानंतर आपला फॉर लूप काम करणार आहे. तर फॉर लूप पहा, फॉर लूपकडून स्टार्ट होणार आहे तर झिरोपासून, आणि कुठपर्यंत जाणार आहे, आय फॉर लूपची व्हॅल्यू जी आहे आय असाईन झिरो, झिरोपासून स्टार्ट होणार आहे. तर आय लेस दॅन एन, लेस दॅन एन म्हणजे काय, आयची संख्या ही Lपेक्षा 1 कमी असली पाहिजे. म्हणजेच कुठपर्यंत जाणार, झिरोपासून स्टार्ट होणार, तर Lपेक्षा 1 कमीपर्यंत जाणार. जर इक्वल टू असले तर Lपर्यंत गेली असते, पण इथं लेस दॅन आहे म्हणून ती फक्त L-1 जाणार आहे. त्याच्यानंतर I++ होत आहे, I++ झाला म्हणजे काय होणार आहे, स्ट्रिंग जी स्टार्ट होणार आहे फर्स्ट कॅरेक्टरपासून तर ती लास्ट कॅरेक्टरपर्यंत काय होणार आहे, रन होणार आहे. मग याच्यामध्ये इफ आपण घेतला आहे, इफ
STRI म्हणजे जर पहिल्या नंबरवरती जिसे आय ची व्हॅल्यू एक एक ने वाढत जाणार, जर आपल्याला इफ STRI इज इक्वल टू ए कॅरेक्टर असेल. आता आपल्याला नंबर ऑफ ओवल्स पाहिजे, तर आता इंग्लिश लँग्वेजमध्ये ओवल्स कोणते आहेत, ए आय ओ यू हे ओवल्स आहेत. मग जिथे कुठे आपल्याला ए आय ओ यू हे जर सापडतील तिथे तिथे काय करायला लागेल आपल्याला, ए ई आय ओ यू जिथे जिथे तुम्हाला सापडतील म्हणजे स्मॉल लेटरमध्ये असेल कॅपिटल लेटरमध्ये असेल तर ते आपण इथं ऑर वापरलं आहे. पहा STRI इज इक्वल टू ए जर असेल किंवा ऑर STRI इज इक्वल टू ई असेल किंवा STRI आय म्हणजे काय तर पोझिशन आहे आपली कॅरेक्टरची पोझिशन त्या स्ट्रिंगमधली, STRI इज इक्वल टू आय जर असेल किंवा STRI स्मॉल ओ असेल तर किंवा STRI यू असेल स्मॉल ई यू असेल STRI कॅपिटल ए असेल STRI इज इक्वल टू कॅपिटल ए असेल. आता कॅरेक्टर्स हे सिंगल कोटमध्ये लिहिलं जातं म्हणून इथं कॅरेक्टरला मी काय केले सिंगल कोट केले, ऑर STRI इज इक्वल टू आय कॅपिटल आय ऑर STRI इक्वल टू ओ कॅपिटल ओ ऑर STRI इज इक्वल टू कॅपिटल यू. म्हणजे ए ई आय ओ यू हे स्मॉल किंवा कॅपिटल जर असतील तर तो काउंट जो आहे तो काउंट काय होणार आहे, काउंट एकनी वाढणार आहे. म्हणजे काउंट जो पहिला झिरो होता तो काउंट एक एकनी काय होणार, प्लस होणार. जेव्हा 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 त्याला ओवेल्स सापडतील ए ई आय ओ यू कुठेतरी सापडतील त्यावेळेस तो काय करणार, काउंट एक एकनी वाढणार. त्यानंतर डॉक्युमेंट डॉट राईट एल एन पुढे काउंट वाढला, काउंट आपण काय केला त्याच्यामध्ये ॲड करत चाललो, नंबर ऑफ ओवेल्स इन द स्ट्रिंग इज आता काउंटमध्ये प्लस काउंट प्लस प्लस होते म्हणजे काउंटमध्ये ते काय होतं ते नंबर ऑफ ओवेल्सची संख्या काय होणार आहे, काउंट होत चालणार आहे. मग आपल्याला शेवटला काय करायचं आहे, नंबर ऑफ द ओवेल्स इन द स्ट्रिंग प्लस काउंट, काउंट काय करणार आहे एक एकने वाढत जाणार आहे तो आपल्याला काउंट प्लस करायचा आहे. त्यानंतर आहे स्क्रिप्ट काय होती आपली, एंड होती, स्क्रिप्ट एंड झाली त्याच्यानंतर बॉडी एंड नंतर HTML एंड. आता हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम कशासाठी आहे, नंबर ऑफ ओवेल्स इन द स्ट्रिंग. आता स्ट्रिंग कशी आपण हे करणार आहोत एंटर याच्यामध्ये, तर आपण या प्रोग्राममध्ये पाहूया हा प्रोग्राम कशा प्रकारे रन होतो आहे, तर रन करून पाहूया. रन करण्यासाठी आता पहा इथे आपण काय करणार आहे, एक स्ट्रिंग आपण याच्यात एंटर करणार आहोत. तर आता स्ट्रिंग कशी एंटर करणार, तर ए मी टाकतो त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर ए आय ओ यू नंतर ए बी आणि सी टाकतो. आता डन म्हणतो. आता पहा याच्यामध्ये किती हे आहेत, ए आय ओ यू चार, नंतर परत ए झालं म्हणजे पाच कॅरेक्टर्स हे काय आहेत, ओवेल्स आहेत. डन, ओके ओके ओ प्रेस केलं. त्याच्या मग त्याची लेंथ जी आहे त्याची लेंथ किती होती, सात कॅरेक्टर मी त्याच्यामध्ये एंटर केले होते आणि सात कॅरेक्टर एंटर झाल्यानंतर लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज अ सेवन आणि नंबर ऑफ द ओवेल्स इन द स्ट्रिंग इज फाईव्ह. पहा अशा प्रकारे हा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम काय करतो आहे, तर रन होते व्यवस्थित. आपण पुन्हा एकदा काय करूया, हा प्रोग्राम रन करून पाहूया. रन करण्यासाठी इथे जे आहे ना प्लेचं बटन, त्या प्लेचं बटनवरती काय करायचं, टिक करायचं किंवा क्लिक करायचं. आता याच्यामध्ये मी परत काय करतो, राहुल नाव टाकतो, राहुल. तर राहुलचे किती कॅरेक्टर्स आहे, राहुल कॅरेक्टरमध्ये राहुलच्या स्ट्रिंगमध्ये पाच कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे एंटर ओके करतो, परत इथं ओके म्हणतो. पा राहुलमध्ये लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज फाईव्ह आणि राहुलमध्ये आर ए यू एल म्हणजे दोन कॅरेक्टर्स हे ओवेल्स आहे. अशा प्रकारे तुम्ही जावास्क्रिप्टचा प्रोग्राम करून 15 मार्कला हा प्रोग्राम येतो HSC बोर्डाच्या स्लिपमध्ये आणि ह्या असा जर प्रोग्राम तुम्ही जर सोडवला तर तुम्हाला 15 मार्क हे मिळून जातात. अशा प्रकारे हाऊ मेनी ओवेल्स इन द स्ट्रिंग कॅन बी फाइंड आउट युझिंग दिस प्रोग्राम. अशा प्रकारे तुम्हाला हा मला वाटतं हा प्रोग्राम तुम्हाला समजला असेल, तर मी समजलं आहे असे गृहीत धरून इथे थांबतो.
याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन प्रोग्राम आपण पाहूया. ओके, धन्यवाद.